हॅलो, हाय, नमस्कार. मी माझ्या गल अंकिता लोखंडे आणि मिस यू मिस्टर या चित्रपटाच्या निमित्ताने आज माझ्यासोबत आहे मृण्मयी देशपांडे. कशी आहेस? हाय, तू कशी आहेस? मी मस्त. आणि त्याच निमित्ताने आज मी खेळणार आहे रॅपिड फायर. बघा किती रॅपिड आणि खरी उत्तरं देते. आणि हा जर रॅपिड फायर मृण्मयी छान खेळली तर मृण्मयीला मी देणार एक हॅम्पर. मी छान खेळणार. ओके, चलो स्टार्ट. टी ऑर कॉफी? दोन्ही. ऍक्च्युली हे रॅपिड फायर आहे आणि एकाच प्रश्नाचे उत्तर देते. ओके, टी. स्काईप ऑर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल? व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल. पर्सनल चॅट ऑर फॅमिली ग्रुप चॅट? पर्सनल चॅट. ओके, शॉर्ट हेअर ऑर लॉंग हेअर? शॉर्ट. इंडिया ऑर लंडन? इंडिया. ओके, डे पर्सन ऑर नाईट पर्सन? डे. लॉंग डिस्टन्स की शॉर्ट डिस्टन्स? शॉर्ट डिस्टन्स. जिम ऑर योगा? योगा. व्हॉट्सॲप ऑर इन्स्टा? व्हॉट्सॲप. सिनेमा और नाटक? दोन्ही. ते मात्र ठीक. ते हां. मूवी और बुक? ओ टफ अगेन. दोन्ही यार, दोन्ही जे वेगवेगळे आहेत. म्हणजे मी पुस्तकं पण तेवढीच वाचते जेवढ्या डिजिटल करूया. हां, पण दोन्ही. म्हणजे या मीडियमशी रिलेटेड जे काही आहेत सगळं. हां, सगळं. निकनेम काय तुझं? मुन्ना, मुन्नी, मुम्मा, मन्या. वाटेल ते बोलतात. म्हणजे तुझी मज्जावाली मैत्रीण कोण? मज्जावाली मैत्रीण आमचा सहा जणींचा ग्रुप आहे. जो कॉलेजपासून आम्ही एकत्र आहोत. वई, चना, किट्या, शेरी, रसो, भू, या सगळ्या जणी. मस्त. बेस्ट कॉम्प्लिमेंट मृण्मयीला काय मिळालं? खूप मिळाल्यात, पण मला आठवत आहे की सुनील दादानी एकदा कुंकूतला माझा एक क्लोजअप पाहून तो मला असा मेकअप रूममध्ये घेऊन आला होता आणि त्याच्या खिशात जेवढे पैसे होते तेवढे सगळे त्यांनी काढून मला दिले. आणि तो मला तेव्हा म्हटला होता की आत्ता माझ्याकडे 1 कोटी रुपये असे तर मी ते तुला दिलंस, एवढं छान काम तू केलंस. आणि आय गेस ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. ती बेस्ट होती. टफ. परत एकदा, अग्निहोत्र की कुंकू? अग्निहोत्र. ओके, आता मला हे एक्सप्लेन करायला लागणार आहे. अग्निहोत्रनी मला पहिलं काम दिलं. रंगा काका मला, मी आयुष्यभर त्याच्यासाठी त्याला थँक्स म्हणेन. पण कुंकूनी मला ओळख दिली. सो आय गेस कुंकू. ओके, आता हे जे पुढचं सेगमेंट आहे यासाठी फक्त तुला समोर बघायचं आहे, मागे नाही बघायचं. ठीक आहे, पोस्टर रिलेटेड आहे. ओके, पोस्टरवर जो मिस यू मिस्टरचा लोगो आहे त्याचा कलर काय? असं त्याचा कलर काय? खूप अवघड आहे. एकाडे येलो. दोन कलर आहेत, मिस यू मिस्टर आणि ब्लू. यस, करेक्ट. तुझी जी बाजू आहे पोस्टरला त्याचा बॅकग्राऊंड कलर काय? बापरे, त्या रंगाला आता कसं आहे ना, मला लहानपणी हिरवा, पिवळा, निळा, बिळा एवढे बेसिक रंग शिकवले होते. आता मी समजून घेऊ. त्या ग्रीनमध्ये काहीतरी असा एक सी ब्लू काय, सी ग्रीन आणि हा ग्रीन. ग्रीन नॉर्मल तो असतो, ग्रीनिश काहीतरी समथिंग. ब्लू हा ब्लू आहे. हा, आता तू सगळं बघतीत. नाही नाही बघितलं मी असं खूप. ओके फाईन. ओके, सिद्धार्थचा जो बॅकग्राऊंड आहे त्याचा कलर काय? तो केशरी. ओके, पोस्टर मध्ये तू इयरिंग्स घातले त्याचा कलर काय? ब्लॅक. करेक्ट, कारण ते माझे ऑल टाइम फेवरेट आहेत. मी वेगळं काही घालतच नाही त्यामुळे मला बघण्याची पण गरज नाही. ठीक आहे, सिद्धार्थने कोणत्या कलरचा शर्ट घातला? एक मिनिट, तो पण मला, तो पण असाच ग्रीन मधला एक काहीतरी अखंड वेगळा रंग आहे. ओके, पण ग्रीनच. बॉटल ग्रीन. बॉटल ग्रीन. ओके, आता मी काही कलाकारांची नावं घेते, त्यांना तुला प्रश्न विचारायचे. काय विचारशील? ओके, सिद्धार्थ चांदेकर. नीट वागतोयस ना. गश्मीर महाजन. जिम चालवे. पूजा सावंत. वेड्यासारखी वाग का वागत नाही आहेस? ओके. हां, भूषण प्रधान.
भूषण प्रधान ना विनोद कळतायत का भूषण मारणार आहे पण तो शेवटचा माणूस असतो. आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा तो 5 मिनिटांनी हसतो कुठल्या तरी जोक वरती. सो स्वप्नील, स्वप्नील ओ खूप प्रश्न आहेत आणि ते असे विचारता येण्यासारखे नाही पण तिने 1 सेकंदाचा पण विचार नाही केला कोण स्वप्नील. तिच्या आयुष्यात फक्त एकच स्वप्नील आहे आणखीन कोणीच नाही. माझ्या बर्थडेची तयारी करतोय ना. सरप्राईज सिद्धार्थ जाधव. सिद्धू जाधव बाप रे. मग बाकी नवीन काय. ओके तुझी एखादी भूमिका तुला परत करायची तर कोणती करशील. ओ वाव मला कुंकू परत करायला आवडेल. खरंच परत करायला आवडेल मला. मे बी मी आणखीन वेगळ्या पद्धतीने करीन पण ती त्या मालिकेने मला खूप दिलंय. सो मला खरंच खूप आवडेल. अदरवाईज मला पोपटी चौकट परत करायला आवडेल म्हणजे ते माझं पहिलं प्रेम आहे. मस्त वाटतं. मृण्मयीला एका गोष्टीची खूप भीती वाटते. अनोळखी माणसांची. ओके एक रूमर तुझ्याबद्दल स्प्रेड करायला तुला आवडेल. बापरे असं. मी ऍक्टिंग मधून रिटायर होते. रिझन रूमर आहे. ओके एका गोष्टीची रूमेला खूप चीड येते. एका गोष्टीची मला खूप चीड येते. असं काही नाही आहे म्हणजे मला येते. रॅपिड फायर चालू आहे अजून आपलं देवा. ओके मला चीड येते फेक वागणाऱ्या लोकांची म्हणजे वाईट बोला तोंडावर बोला विषय संपव. असं एक गोष्ट सेटवर करायचा खूप कंटाळा काम. आय एम किडिंग. सेटवर करायचा मेकअप आणि माझे मेकअप दादा आणि सगळेच जण अगदीच अग्री करतील कारण खूप त्रास देते मी त्यांना. कोणत्या एका मराठी ऍक्टर सोबत तुला स्क्रीन शेअर करायला आवडेल. ओ ऐसा ऐस मला जेवढे आवडतात त्यांच्याबरोबर मी केलेलं आहे. मस्त. मृण्मयीवर एक बायोपिक आला शेवटी तर त्याचं टायटल काय असेल. वेडे आहात का तुम्ही. अरे टायटल मी त्यांना तो प्रश्न विचारेन की का काढताय माझ्यावरती बायोपिक. ओके तुला एका बायोपिक मध्ये काम करायचं तर ती बायोपिक कोणाची असेल. ओ लवली मला सध्या काय आलंय बायोपिकचा पीक आलाय त्याच्यामुळे सध्या मला बायोपिक म्हणजे मला खूपच वेगळं करायला आवडेल. मला आता मी मुलगी आहे पण मला एक होता कार्वर नावाचं कार्वर ज्यांनी शेतीमध्ये प्रचंड मोठी क्रांती घडवली त्यांच्यावरती मला बायोपिक करायला. खूप छान म्हणजे दिलेत अशी खरी खरी आणि थोडी स्लो उत्तरं दिलेत तरी पण मी मृण्मयीला देणार एक हॅम्पर. सगळंच आवडतंय. हो सगळंच आवडतंय. सगळे इंटरव्ह्यू मध्ये बघितले तिला काय काय आवडतं ते जरा. बरं अत्यंत हेल्दी दिलेलं आहे सगळं की जे नटीनी खाल्लंच पाहिजे अशा कॅडबरी वेफर. थँक्यू थँक्यू सो मच. खूप बारीक झाले ना मी पॅम्पर करतोय. थँक्यू सो मच. खूप छान मला वाटलं आणि तुझ्या पुढच्या फिल्मसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू सो मच. नमस्कार मी मृण्मयी देशपांडे आणि तुम्ही मला बघताय मज्जा .com वर. बघतोस काय क्लिक कर.